जशी जशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसे तसे मतदानाचे रंग सुद्धा वाढायला सुरुवात झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख. काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार अब्दुल सत्तार अर्ज कायम ठेवतात की माघार घेतात यावर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील लढत पंचरंगी होणार की चौरंगी होणार हे ठरणार आहे. अब्दुल सत्तार निवडणूक लढले तर त्याचा फटका एमआयएम आणि काँग्रेसला मोठ्या प्रमाणात बसेल आणि शिवसेनेला फायदा होईल असा अंदाज वर्तवला जातोय. पण सत्तार निवडणूक लढविणार नाही आणि अर्ज मागे घेतील असे राजकीय तज्ज्ञ सांगतात. असे असले तर खैरे झांबड इम्तियाज आणि जाधव या चौघांमध्येच रस्सीखेच होईल हे स्पष्ट आहे. पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणारी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमुळे मतदारसंघातील राजकीय गणिते काहीसे किचकट झाले आहे. इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीमुळे दलित मुस्लिम मते मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे जातील आणि शिवसेनेला फायदा होईल असा तर्क लढवला जातोय. दुसरीकडे कन्नड सोयगाव मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीचा फटका चंद्रकांत खैरांना बसण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. तर दलित मुस्लिमांची मते इम्तियाज जलील यांच्या वाटेला गेली तर काँग्रेसची पंचायत होईल असे सुद्धा बोलले जाते. मित्रांनो, असेच निवडणुकी संदर्भातील नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एक नवीन बातमी घेऊन.